आदिवासी महिला राष्ट्रपति झाली म्हणून अवघ्या देशात जल्लोष करण्यात आला, पण त्याच देशातल्या शाळेत शिक्षण घेताना मुलींना काय दिव्य पार पाडावी लागतात याचा उदाहरण महाराष्ट्रातल्या नाशिक मध्ये समोर आलंय। मासिक पाळी सुरू आहे म्हणून शिक्षकांनी वृक्षारोपण करू दिलं नाही अशी तक्रार आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी केली आहे। या प्रकरणातले आरोप काय आहेत, घटनेमागचं सत्य काय पाहूयात। तर ज्या मुलींना मानसिक पाळी येते त्या झाडांकडे जातात, त्याच्यामुळे झाड जगले नाही। ज्या मुलींना मानसिक पाळी येते त्यांनी झाडांकडे जायचं नाही, झाडांना हात लावायचा नाही, कारण सर असे टोमणे देत राहतात, वावी कंपनी वावी कंपनी असे नावाने टोमणे देत राहतात। महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला धक्का बसवणारी ही घटना घडली आहे नाशिक मधल्या देवगाव आश्रम शाळेत। मासिक पाळी आलेली असताना वृक्षारोपण केलं तर झाड जळतं हे म्हणणं आहे चक्क शिक्षकांचंच, आणि याच कारणावरून आपल्याला वृक्षारोपण करू दिलं नाही म्हणून एका विद्यार्थिनीनं अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। सर एक दोन आठवडे झाले असतील आम्ही जेव्हा मुली वृक्षारोपण करायला गेलो होतो तर तेव्हा सरांनी सांगितलं का मागच्या वर्षी आपण जे वृक्षारोपण केलं ते झाड जगलं नाही, तर का तर ज्या मुलींना मानसिक पाळी येते त्या झाडांकडे जातात, त्याच्यामुळे झाड जगले नाही। त्या दिवशी वृक्षारोपण करताना सरांनी सांगितलं का ह्या वर्षी ज्या मुलींना मानसिक पाळी येते त्यांनी झाडांकडे जायचं नाही, झाडांना हात लावायचा नाही, झाडांकडे फिरायचं नाही, तर असे सर बोलले। ती सर्व मुलींनी देखत मला बाहेर काढलं। काय सरांचं नाव? काय देवरे सर। एवढंच नाही दररोज शाळेत या शिक्षकांकडून टोमणेही मारले जातात असा या विद्यार्थिनीचा आरोप आहे। कायम रागवतात का? हो सर, जेव्हा आम्ही शाळेत जातो ना तर विनाकारण सर असे टोमणे देत राहतात, वावी कंपनी असे नावाने टोमणे देत राहतात। म्हणजे काय सर? ते त्यांना विचारलं सर असे का बोलतात, तर ते म्हणताय तुला काय करायचंय घे करून, मी नाही म्हणू कोणाला घाबरत। 7 दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडला, शाळेला विचारणाही केली पण शाळेनं उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीनं केलाय। 7 दिवसांनंतरही शाळेकडून कोणताही दिलासा मिळाला नाही म्हणून विद्यार्थिनीनं थेट आदिवासी विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार केली। शाळेतील इतर ज्या विद्यार्थिनी आहेत, ज्या ह्या ज्या तक्रारदार विद्यार्थिनी तिच्या सोबतच्या ज्या विद्यार्थिनी असतील, तिच्या वर्गातल्या ज्या विद्यार्थिनी असतील किंवा शाळेतल्या इतर विद्यार्थिनी असतील, त्या सर्वांचे जबाबदारी घेतली जातील आणि तिथले अधीक्षक असतील, तिथले मुख्याध्यापक असतील, इतर शिक्षक असतील त्यांची जबाबदारी घेऊन चौकशी करण्यात येईल। मी श्रमजीवी संघटनेच्या वतीने हा विषय घेऊन आज आयुक्त साहेबांकडे ती तक्रार घेऊन लिहिली। आता तुमची पुढची मागणी काय, तुम्ही काय करणार आहात? यानंतर पुढची मागणी आमची अशी आहे की त्या शिक्षकावर जर कारवाई झाली नाही तर श्रमजीवी संघटनेच्या वतीने आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, आमची कारवाई त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। मासिक पाळी आलेली असताना झाडांना हात लावल्यानंतर झाड जळतं का? याबाबत आम्ही थेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्यालय गाठलं, त्यांचं काय म्हणणं आहे तेही ऐका। शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे, परंतु असं न करता सदर घटनेकडे त्यांनी अवैज्ञानिकरित्या पाहिलेलं आहे म्हणून अशा शिक्षकावर कारवाई होणं गरजेचं आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र पाठवून तातडीने संबंधित संस्था व त्याचबरोबर या संबंधित शिक्षकांवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। 21व्या शतकात आजही मुलींवर अशी वेळ येणं आणि तीही शाळेतल्या शिक्षकांच्याच गुरसटलेल्या मानसिकतेमुळे हे महाराष्ट्राच्या पुरोगामी या प्रतिमेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।